नमस्कार, शुभ संध्याकाळ. आजचा संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला येत्या काही तासात बघायला मिळणार आहे. चला तर मग बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये हा पाऊस पडणार आहे. यामध्ये जळगाव, अकोला, नाशिक येथून आपण पावसाची सुरुवात करूया. मालेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतोय, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर, शेगावचा काही परिसर, जळगावचा काही परिसर आणि मालेगावचा परिसर, या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने जळगावचा दक्षिणेचा परिसर, यामध्ये पाचोरा, सिल्लोडच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. सिल्लोडचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर कन्नडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. वैजापूर, मनवाडचा पूर्वेचा परिसर, मालेगावचा पूर्वेचा परिसर, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चिखलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. खामगाव, अकोल्याच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पैठणच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. अहमदनगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. बीड, कैज या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला करमाळा, बार्शी, पेठ, जामखेड, कैजचा काही परिसर, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा परिसरात मुसळधार पावसाची देखील आपल्याला शक्यता बघायला मिळू शकते. त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. परळीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. अहमदपूर, लातूर, परळी, तुळजापूर, इंदापूर, बारामतीच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. दौंड, अहमदनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर गोरेगावचा परिसर, पुणे, खोपोली, खेड या ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. त्यानंतर इगतपुरी येथे देखील हलक्या सरी येऊ शकतात. चिपळूण, कराड, कोदोली, निपाणी आणि सावंतवाडीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायबागच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. बसव, कल्याणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. उदगीर, देगलूर, निजामाबाद, नांदेड, वागळ्याचा पूर्वेचा परिसर, या ठिकाणी देखील काही परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उमरखेडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. पुसदच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जो दुपारचा व्हिडिओ आपण बघितला होता, या व्हिडिओमध्ये आपल्याला चंद्रपूरच्या परिसरात पावसाची शक्यता वाटत नव्हती, परंतु आता वातावरणात बदल झालेला असून चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. चंद्रपूरचा परिसर, ताडोबा, हा जो चंद्रपूरचा परिसर आपल्याला दिसतोय, या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरात देखील आपल्याला स्क्रीनवर पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. गडचिरोलीच्या परिसरामध्ये गडचिरोली, देसाईगंज, कापसी, अंबरगड चौकी, धमनतरी, कंकर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रायपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. गोंदिया, भंडाऱ्याच्या परिसरात हवामान कोरडे राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. तर हा होता आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य परिस्थितीसुद्धा मागच्या काही दिवसात निर्माण झालेली आहे आणि आता देखील होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.